नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय मराठी 18वी कविता बहुमोल जीवन या कवितेतील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला, 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा। अ, गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे? उत्तर, गुलाबाच्या फुलाच्या भोवती काटेही उगवतात, पण गुलाबाचे मोठेपण असे की आसपासच्या काट्यांना ते दोष देत नाही। आ, ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो? उत्तर, ग्रीष्म ऋतूत कडक ऊन पडते, हा कडक उन्हाळा धरणीला भाजून काढतो। प्रश्न ई, निराश आशा कवीला कोणाबद्दल वाटते? उत्तर, आकाशाचे रंग रोजच बदलतात, त्यामुळे निराश आशा कवीला नक्षत्रांबद्दल वाटते। ई, सुखदुःखाची ऊन सावली म्हणजे काय? उत्तर, कधी ऊन पडते कधी सावली पडते, सुखदुःख तसेच असते, कधी सुखाचे ऊन मिळते तर कधी दुखाचे सावट येते। ऊ, आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात? उत्तर, आयुष्य बहुमोल आहे, माणसाला ते एकदाच लाभते, पुन्हा परत मिळत नाही, म्हणून आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात। प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। अ, मनासारखे सारे काही घडते का? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात? उत्तर, मनासारखे काही घडते का? यासाठी कवी पुढील उदाहरणे देतात। एक, गळणारी फुले तरी न झडणारे झाड। 2, गुलाब व त्याचे काटे। 3, वसंत व ग्रीष्म ऋतू आणि धरणे। 4, रंग बदलणारे आकाश व दाटून येणारे ढग। अमावस्या व पौर्णिमा। 6, सुखदुःख आणि उंचावली। प्रश्न आ, कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे? उत्तर, जीवनात आपल्या मनासारखे सर्व काही घडत नाही, जे आपल्या वाट्याला सुखदुःख येते ते भोगावेच लागते, संकटाला सहज सामोरे जावे, बहुमोल आयुष्याचा त्याग करू नये, परत हे आयुष्य मिळत नाही, म्हणून न रडता हसत हसत सुंदरपणे जगावे, असा संदेश कवीने माणसाला दिला आहे। प्रश्न तिसरा, तुमच्या मनाने उत्तरे लिहा। प्रश्न अ, तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता? उत्तर, निराश न होता वाट पाहतो, दुःख वाटून घेत नाही, प्रयत्न करीत राही, कधीतरी ती गोष्ट पूर्ण होईलच ही जिद्द बाळगेन। आ, ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात? उत्तर, ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही तेव्हा मला वाटते की ही दुष्काळाची सुरुवात आहे, दुष्काळ पडला तर माणसांना व पशुपक्ष्यांना पाणी मिळणार नाही, आहे ते पाणी जपून वापरायला हवे, पाण्याचे नियोजन करायला हवे, पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करायला हवी। ई, खूप ऊन लागू लागले की तुम्ही सावली शोधता, सावलीमध्ये येताच तुम्हाला काय वाटते? उत्तर, खूप ऊन लागू लागले की आम्ही सावली शोधतो, सावलीमध्ये येताच आम्हाला एकदम छान वाटते, गार वाटते, वारा आला की आल्हाददायक वाटते, थकवा जातो, उत्साह येतो। प्रश्न चौथा, या कवितेत मनासारखे काही घडते का असे कवी म्हणतात? आपल्याला मनासारखे घडावे असे नेहमी वाटते, मनासारखे काय काय घडावे असे तुम्हाला वाटते? कल्पना करा व लिहा। उत्तर, मनासारखा अभ्यास व्हावासा वाटतो, मनासारखे खेळायला मिळावे, मनासारखे फिरायला मिळावे, मनासारखा खाऊ मिळावा इत्यादी। खेळूया शब्दांशी। प्रश्न अ, या कवितेत सुखदुःख उंचावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत, असे प्रत्येकी 5 शब्द लिहा।
उत्तर उंच सखल लांब रुंद नफा तोटा खरेदी विक्री लाभ हानी। प्रश्न आ समानार्थी शब्द लिहा। अ लतिका चा समानार्थी शब्द आहे वेल। आ धरणी चा समानार्थी शब्द आहे धरती। ई चा समानार्थी शब्द आहे देह। चा समानार्थी शब्द आहे शरीर। उ नभसा समानार्थी शब्द आहे आकाश। खालील धातूंपासून धातु साधिते तयार करा। एक मूळ धातु आहे बोल। या धातूपासून धातु साधिते आहेत बोलणे बोलत बोलता बोलणारा बोलून बोलला। दोन मूळ धातु आहे कर। तयार होणारी धातु साधिते आहेत करणे करीत करता करणारा करून केला। तिसरे मूळ धातु आहे धाव। यापासून तयार झालेली धातु साधिते आहे धावणे धावत धावता धावणारा धावून धावला। खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा। एक मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली। या वाक्यातील संयुक्त क्रियापद आहे पाहायला गेली। दोन पालक मुलांसाठी सतत राबत असतात। या वाक्यातील संयुक्त क्रियापद आहे राबत असतात। तीन गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली। या वाक्यातील संयुक्त क्रियापद आहे आटपून घेतली। चार मला चित्र रेखाटायला आवडते। या वाक्यातील संयुक्त क्रियापद आहे रेखाटायला आवडते। तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी 18वी कविता बहुमोल जीवन या कवितेतील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।